काल बाळासाहेब आंबेडकर यांची देखील पत्रकार परिषद झाली. त्यांनी देखील असं म्हटलं की एमआयएम सोडून आम्ही शिवसेनेशी युती करू. तुम्ही दोघांमध्ये काय युती होत नाही बाळासाहेबांनी? आमचा काही आमची काही अडचण नाही आहे. आणि आंबेडकर नाव आहे त्यांच्या नाव, घराण्याचा वारस आहे. त्याच्यामुळे त्यांनी मोठं बंद करू हा विचार त्यांनी केला पाहिजे. पण मग तसं जर असेल तर तुमचा पक्ष असेल, बाळासाहेबांचा पक्ष असेल, आठवले साहेबांचा पक्ष असेल, हे सगळे तर आंबेडकरवादी आहेत. बाबासाहेबांच्या विचारावर सांगणारे पक्ष आहेत. तुम्ही सगळेजण एकत्र काय कसं आहे ते आठवले साहेब असतील, बाळासाहेब असतील, इतर रिपब्लिकन, हे सगळं आंबेडकरवादी आहेत. राष्ट्रवादी आंबेडकरवादीच बनवतो स्वतःला. तुमचा काँग्रेसवाले आंबेडकरवादी बनवतात. पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक परिवर्तनाचं उद्देश समोर ठेवून राजकारण कोण करतं? सत्तेचं राजकारण सर्वच करतात. पण सत्तेच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेलं, प्रबोधकांना ठाकरेंना अभिप्रेत असलेलं ते सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सत्ता एक हुकमी हत्यार आहे. आणि त्यामुळे इतर जरी पक्ष अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरवादी म्हणत असले, आंबेडकरवादी म्हणून निवडणूक लढवत असले, तरी पण आम्हाला केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण करायचं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सत्तारूपी शस्त्र आमच्या हातामध्ये आणि त्यासाठी हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. तर शिवसेनेकडून योग्य प्रकारचा सन्मान्य प्रस्ताव आमचा पक्ष निश्चित करण्याचा विचार. काँग्रेस राष्ट्रवादी का डावलण्याचा प्रयत्न करतो बीआरपीला? ते त्यांना विचारलं पाहिजे. काँग्रेस आणि अहो आतापर्यंत आम्ही काँग्रेसला साथ दिली ना, सत्ता दिली त्यांना, काय नाही दिलं? बरोबर, आमच्या माध्यमातून 1998 पासून आम्ही साथ देतो आहोत. पण सरकार जेव्हा आलं तेव्हा मात्र त्यांनी कोणत्या प्रकारचा विचार सत्तेमध्ये वाटही दिला नाही. काल भारत मी काय म्हणतो, त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी सांगावं ना. त्यांचा जर कोणताही प्रस्ताव होता आम्ही का विचार करावा त्याचा? काल बाळासाहेब आंबेडकर यांची देखील पत्रकार परिषद झाली. त्यांनी देखील असं म्हटलं की एमआयएम सोडून आम्ही शिवसेनेशी युती करू. आमचं असं किंवा जे कोणी आंबेडकर चळवळीतील लोक आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्ही शिवसेनेशी युती करणार आहात, बाळासाहेबही करणार आहात, मग तुम्ही दोघांमध्ये काय युती होत नाही बाळासाहेबांची? आमचं काही आमची काही अडचण नाही आहे. ओके, तुम्ही युती करण्यासाठी तयार बाळासाहेब म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी समजा एखादं आमच्या शिवसेना युती नाही झाली, आघाडी नाही झाली, तर कदाचित बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचा विचार आम्ही करू. पण त्यांच्याकडून प्रस्ताव आला पाहिजे ना, आला का लक्ष? त्यांनी आपली इच्छा दाखवली पाहिजे. तुम्ही मुस्लिम लीगला सोबत घेत आहात, राष्ट्रीय जनता दलासोबत घेत आहात, पण आमच्या रिपब्लिक पक्षाला का सोबत घ्याय तुम्हाला वावगं वाटतं? का अडचण आहे तुम्हाला? त्याच्यामुळे हा विचार त्यांनी करायला पाहिजे. मोठे नेते आहेत आरकाराचे आणि आंबेडकर नाव आहे त्यांच्या मागे, घराण्याचा वारस आहे. त्याच्यामुळे त्यांनी मोठं बंद करू हा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला काही अडचण नाही. धन्यवाद. जय भीम.